सिंगनगाट शहर में नगर पालिका चुनाव के रहते न्यूज द्वारा खोज पार्षद की इस संकल्प के रहते अभी तक तीन प्रभाग के जनता से न्यूज सीधे रूबरू हुआ है खोज पार्षद की इस संकल्पना को आगे बढ़ाते हुए प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्ड के युवा वरिष्ठ नागरिक महिलाओं से सीधे बात करके पांच साल में पार्षद द्वारा किए गए कार्य का मूल्यांकन करके नए पार्षद की खोज में जुटा है इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की महिला पार्षद धनश्री वरघड़े करती हैं तो दूसरे पार्षद भास्कर ठवरी करते हैं जो बीजेपी से विजयी हुए लेकिन कुछ दिनों पहले शिवसेना का दामन इन्होंने थामा है प्रभाग क्रमांक चार के हमने अभी तक तीन चरण जनता के सामने पेश किया है इसका आज चतुर्थ और अंतिम पेश करने वाले हैं इसके बाद प्रभाग क्रमांक पाँच संत टुकड़ोजी वार्ड की जनता से रूबरू होंगे पार्षदों की क्या है सच्चाई ये प्रभाग की जनता के जुबानी प्रभाग क्रमांक चार मध्य इथे धं, मै, जे आहे धन धनश्री वर्गने म्हणून एक महि महिला नगरसेविका नेतृत्व करतात तर दुसरी आहे भातकर ठौरी म्हणून तेव्हा या भारण्यात आला विचारू या नगरसेवकाबद्दल काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल नगरसेवक तर काहीच कामच नाही आमच्या फक्त ते निवडून आले आणि बस तेव्हापासून त्यांना काहीच काम नाही केलं आहे आता हे हल्लीची गोष्ट माझ्या घराबादचा जो रोड आहे तो होता पण त्यांनी तो कॅन्सल करून हा इकडला रोड बनवलेला आहे असे नगरसेवकाचे काम आहे आणि जेव्हापासून नगरसेवक आले आहे म्हणजे त्यांनी ना इथे वार्डात येऊन काही केलं आहे म्हणजे कोणी समस्या घेऊन गेलं या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक हो का आपल्या संपर्कात होते का संपर्कात काहीच नव्हते त्यांच्याकडे जावं लागे गेलं तर काहीच ते समस्या नाही तो आपला नगरसेवक सचिन वर्गने आहे म्हणजे तेच त्यां सचिन वर्ग जो आहे तो आपला भाजीपाल्याचा धंदा करतो आणि जो आपला हा आहे तो आपलं ॲज काम करतो मेकॅनिकचं बाकी काहीच तो आपल्या वार्डातली समस्या एक पण तो पूर्ण करत नाही कधीच आमचं म्हणणं आहे का येणाऱ्या काही काळात नगर नगरपालिकेची जे निवडणूक लागणार आहे तेव्हा तुम्ही प्रभावी नेतृत्व देणार आहे किंवा ह्याच नगरसेवकांना चान्स देणार आहे किंवा या नगरसेवकांना नगर तर बिलकुल चान्स देणार नाही आम्ही नवीन काहीतरी नेतृत्व आम आमच्या वाडामध्ये आणायची कोशिश करू एकूणच दादाचं म्हणणं आहे की इथे जे समस्या होत्या त्या त्या समस्या नगरसेवकाकडून पूर परिपूर्ण झालेल्या नाही आहे नवीन नेतृत्वाची हे वाट पाहत आहे आणि येणाऱ्या का कार्यकाळात नगरपालिकेच्या काही निवडणुका लागणार आहे काही काळात तेव्हा नवीन नेतृत्वाच्या प्रत्यक्षात इतकी जनता दिसत आहे ज्ञानेश्वर वाट प्रभाग क्रमांक चारमध्ये कुबडे लेआउट ह्या परिसरात तेव्हा दादांना विचारून काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल काय म्हणणं आहे दादा तुमचं नगरसेवकांबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या वाढ्यातील ज्या समस्या आहे आम्ही दोन चार गोष्टींचा वाढ्यातील लोकांनी पाठपुरावा केलेला आहे सतत पाच वर्ष उदाहरणार्थ इकडे रेहोतकर कॉलनीपासनं सुरू झालेला जो रोड आहे तिथून गारघाटे यांच्या घरापर्यंतचा जो रोड आहे त्या रोडवर पोल आहे पण लाईट अजूनही नाही आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही सगळे त्या गोष्टींचा तीन चारदा निवेदन देऊन सगळ्या गोष्टी केल्या पण अजूनही आपण नगरसेवकापर्यंत गेले काय समजा गेलो नगरसेवकांपर्यंतही गेलो आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा गेलो तर एकूणच तुमचं काय म्हणणं आहे का ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या समस्येवर किंवा आपल्या ज्या समस्या होत्या त्या त्याचं म्हणजे त्यांनी समाधान केलं का आमच्या वार्डात तरी नाही तर आता या येणाऱ्या काही दिवसात आपल्या नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तेव्हा आपण नगरसेवकांना काय मेसेज देणार आहे किंवा नवीन नेतृत्व प्रभावी नेतृत्व देणार आहे प्रभावी नेतृत्व राहणारच आहे दुसरं राहायलाच पाहिजे म्हणजे या एकूण यावेळेस लोकांनी मन बनवलेलं आहे परिवर्तन हे या एरियामध्ये होणारच म्हणजे एकूण म्हणजे हे जे नगरसेवक आहे ते तुम्हाला नको आहे प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्डमधील कुबळे लेआउट या परिसरात तेव्हा युवा मतदाता जे आहे आपल्यासोबत आहे त्यांना विचार काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल आता आपल्या सामान्य व्यक्तीकडून दोन तीनच अपेक्षा आहे नगराध्यक्षाबद्दल त्यामुळे एक म्हणजे लाईट दुसरं रोड आणि तिसरं म्हणजे पाणी आमच्या एरियामध्ये पाण्याची उन्हाळ्यात खूप जास्त टंचाई असते तर आमच्या वार्डमधून मागच्या रेझिमपासून एक नवीन प्रथा सुरू झाली एक लेडीज आणि एक जेंट्स निवडून दिल्या जातो आमच्या इथे दोन दोन एरिया दोन विभागात विभागले वीबाक आहे तरी जर आता दोन विभाग जरी दोन विभागात विभागले गेले असले तरी एका एरियामध्ये पा जर टँकर येत नसेल तर त्या व्यक्तींना जर विचारण्यात आलं की इकडे टँकर नाही येत आहे तर दुसऱ्या मेंबरला जेव्हा बोलावण्यात येते तेव्हा तो म्हणतो ते की हा एरिया आमच्याकडे नाही म्हणजे असं कसं बा आज जर आम्ही आम्हाला निवडणुकीच्या वेळेस आम्ही दोघा व्यक्तींना वोट केलं वार्ड दोघांचा पण आहे एकूण नगरसेवक जे होते दोनही त्याच्याबद्दल समाधानी आहे का पाच वर्षाच्या का नाही बिलकुल नाही आता काही काळात नगर नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे शहरात तेव्हा न म्हणजे नगरसेवकांना काय म्हणजे संदेश देणार आहे किंवा दुसरं कोणतं नेतृत्व आपण देणार आहे यावेळेस तसं तर स सगळ्या जणांची इच्छा आहे की दुसरं नेतृत्व देण्यात यावं आणि चुकी म्हटलं तर नगर दे नगरसेवकाची पण नाही कारण की आजच्या जा, ज जमान्यात वोटिंग म्हणजे एक तर दारूच्या भरोश्यावर आणि पैशाच्या भरोशावर होत आहे आज जर जसं दादानी मला बोलावलं समस्या सा, समस्य सा, सांगण्यासाठी काही लोकं समस्या सांगण्यासाठी येऊन आले कारण की त्यांना प्रश्न विचारायचा हक्क नाही कारण की ते पैसे घेतात दारू पितात त्या भरोश्यावर वोट करतात त्यामुळे माझा सर्व नागरिकांना किंवा मतदान कर करणाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वहक्कानी स्वतःच्या मताने वोटिंग करा समोर चालून काही प्रॉब्लेम आला तुम्हाला समोरासमोर विचारता येईल एकूणच आपण या नगरसेवक न आ, प्रभागा म्हणजे प्रभागात म्हणजे कुबळे लेआउटमध्ये आलो आहोत तेव्हा युवा मतदाता आहे युवा मतदाचे विचार जे आहे एकदम ब्रॉड म्हणजे उच्च विचार आहे अवे, अव्य अवैध मार्गाने वोटिंग नोका करू किंवा अवैध मार्गाने वोटिंग केल्यानंतर आपल्या समस्याचे जे समाधान होणार नाही तेव्हा योग्य त्या व्यक्तीला एक प्रभावी नेतृत्व निवडून द्या अवैध मार्गांनी वोटिंग नोका करू असा एक संदेश दिला आहे आणि नगरसेवकाबद्दल हो इथे नाराजी प्रचंड नाराजी या प्रभागात दिसत आहे से टीम इन बी सी एन की रवी यनोरकर और प्रमोद वैदे की रिपोर्ट